सर नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अभिजित राजाराम शिंदे, विजयनगर महिषा, तालुका मिरज, जिल्हा सांगली. ठीक आहे, आपले गाय किती आहेत म्हटलं सर? टोटल माझ्या गाई 22 आहेत. 22 गाय? 22 गायरांच्या आता मी म्हणजे दोन ला चालू करत असेल. आता सुरुवातीला तुम्ही दोन गायला चालू? सुरुवात गायला दोन गाई. किती दिवस दोन गायला वापरायला लागला? 8 दिवस दोन गायर. काय फरक जाणवला त्यामध्ये? त्यांच्या दुधात वाढ, फॅट एस एन एफ मध्ये वाढ. त्याचं स्पेशल चेक केलं. दुधात सरासरी प्रत्येक गाई माग 3 ते 4 लिटर वाढ झाली. 3 ते 4 लिटर प्रत्येक गाई माग? म्हणजे दोन गाई माग 4 लिटर वाढले. हा, दोन गाई. आणि फॅट आणि एस एन एफ मध्ये? फॅट आणि एस एन एफ मध्ये, एस एन एफ मध्ये 2-3 पॉईंट प्लस मध्ये, फॅट मध्ये पण 3-4 पॉईंट प्लस मध्ये. प्लस मध्ये जे येलेल्या गायरांचं फॅट 3-7-3-8 लागत होतं, तिथं आता 4-1-4-2 म्हणजे फॅट एस लागते त्यांचं. त्यामुळे तुमच्या रेट मध्ये किती फरक? रेट मध्ये आता 2.5-3 रुपयाचा फरक आहे. म्हणजे लिटर एक्स्ट्रा. म्हणजे साधारणतः तुमच्या त्या दोन गायीचं दूध किती होतं म्हटलं सर? दोन गायीचं दूध आता मी त्यावेळेला म्हणजे सुरुवात करण्या अगोदर त्यांचं 17 लिटर दूध होतं. आता ते 19-20 लिटर पर्यंत गेलं. म्हणजे साधारणतः 2-3 लिटर तर वाढलं. 3-2 6 लिटर दूध वाढलं. मला दोन्ही टाइम 5 ते 6 लिटर दूध, 6 लिटर वाढलं. म्हणजे 6 लिटर दूध अधिक हे 3 रुपये, म्हणजे 20 लिटर दूध एका गायीचं, 40 लिटर दुधाचं, एकूण 6 लिटर वाढलं. आणि 3 रुपयेनं 40 लिटरला 4 3 12 120 रुपये हे वाढलं. बरोबर आहे. आणि 3 लिटर दुधाचं किती? 6 लिटर दुधाचं किती झालं? 35 × 2 = 70, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21. साधारणतः 110 रुपये दुधाचं वाढलं. आणि हे आपलं याचं किती वाढलं? तर 120 रुपये. म्हणजे किती? 330 रुपये वाढलं. 330 मध्ये फक्त ह्यांचा खर्च जातो. आता फक्त 55 ते 60 रुपये खर्च. 60 रुपये खर्च 360 मधलं. म्हणजे 300 रुपये शिल्लक राहिले. बरोबर. अगोदर मिनरल मिक्सर वर सुद्धा काय खर्च? मिनरल मिक्सर पण तेवढा खर्च जात होता, तर त्याचा रिझल्ट म्हणावा असं मिळत नव्हता. म्हणजे ही आता गाय आहे की नाही? ही गाय मागच्या वेळेला थोडा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ती देत होती 6-7 लिटर टायमाला दूध द्यायला ती. आता तीच गाई आता 9 ते 10 लिटर दूध टायमाला द्यायला लागेल. दोन टायमाला मिळून 19-20 लिटर दूध द्यायला लागेल आता हे. आणि त्या अगोदर किती? मागच्या वेताला ती 15-16 द्यायला. आणि ही गाय किती वेताची आहे म्हटलं? आता ही 7व्या वेताची. म्हणजे 6व्या वेताला तुम्हाला किती दूध देत होत? ती 16 लिटर दूध द्यायला. 15-16 लिटर दूध देत होती मागच्या वेताला. आता ह्या वेताला ती देईल असं अपेक्षा होती तिची. देऊन सोड्या म्हणत होते मला. का देऊन सोड्या? आता तिचं वय झालंय म्हणतात, देऊन सोड्या म्हणतात. फक्त घरच्या म्हणतात तिला ठेवलो एक आता असून दे म्हणून, शेवट एक येत बघूया म्हणून. खरं तिला ते मिल्क चार्जर वापरल्यापासून तिचं आता टायमाला 9-9.5 लिटर दूध द्यायला लागलं. 9-2 18-19 लिटर दूध द्यायला. आणि ते पण 7व्या वेताला. ते पण 7व्या वेताला. आणि 6व्या वेताला तुम्हाला 14-15 देत होते. 7व्या वेताला तसं बघायला गेलं तर रिव्हर्स झायला पाहिजे. किती? 12-13 किंवा 10 लिटर. 12-13 14 एवढं. तिचं म्हणजे बॉडी स्ट्रक्चर पण ती थकलेली, म्हणजे काय झालं ते वीक्स होती थोडे. आता व्यवस्थित म्हणजे तिचं आता परत रुटीन आणि हाय तसं आले. म्हणजे पूर्ववत पूर्ववत म्हणजे जे 4-5 वेळेला ती जे गाय होती त्या म्हणजे त्या स्ट्रक्चरला, त्या स्ट्रक्चरला आले. आणि इकडे दूध सुद्धा 5-6 लिटर वाढलं. दूध पण वाढलं. परत गाय किती वेळ ठेवू असं वाटलंय तुम्हाला? आता पुढच्या आणि 2 येतात ठेवलं तरी पण काय अडचण नाही, कारण हे पूर्णपणे ऑर्गॅनिक मध्ये येते आणि ह्याच्यात पूर्णपणे औषधी. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स फक्त 15 दिवसात कसं काय आलं? 15 दिवसात आम्ही फक्त ही एक आणि अनेक दोन गायर आहेत त्यांच्यावर आम्ही ट्रायल घेतली. पहिला 2 गायरांच्यावर ट्रायल घेतली, तिथनं मी सगळ्यांनी करत गेलोय. दूध बढ़ा है, दूध कितना बढ़ा है? दूध बढ़ा है इसको लमसम लमसम नहीं तो टाइम का 2-3 लीटर दूध बढ़ा है. टाइम का? दो टाइम का मेरे पास अभी 5 साल हुआ ये भैया. मागच्या वेळेला 16-15 होती. आता ती 19-18 प्लस गेल्या. चारा उतना नहीं खाता है. चारा उतना नहीं खाता है. एक छोटा बच्चा की तरह चारा खाता है. ये हो गए ना, इसलिए अभी वो चालू हो गया. लेकिन दूध जो है, दूध इस बार ये रिकॉर्ड तोड़ दिया है. किसके वजह से तोड़ दिया वो दूध? किसके वजह से? पाउडर की वजह से. मिल्क सीरियल जो आपका पाउडर जो है, कितने दिन से?
कितने दिन से दे रहे हैं अभी? लमसम लमसम नहीं तो 15 दिन हुए, 10-15 दिन हो गया। सही बोल रहे हैं मालिक। आप इधर गोटे में कितने दिन से काम कर रहे हैं? 5 साल। 5 साल से है ना? 5 साल। ये गोटे में क्या समस्या थी, सबसे ज्यादा समस्या क्या थी? सबसे ज्यादा समस्या इसमें हमको देखने में यही दूध का था। हाँ, जितना जानवर था दूध नहीं था। जानवर तो बहुत है लेकिन दूध कम देता है, उसकी तरह दूध नहीं आता है। एसएनएफ भी कम, फैट भी कम। अब इस 15 दिन में क्या बदलाव हो गया? अभी बदलाव, दूध भी बदलाव है, फैट में भी बदलाव है। तो समस्या दूर हो गई? डॉक्टर अगोदर येत आपल्या कोटे? डॉक्टर येत होते, डॉक्टरांचं आता कवर मध्ये आहे कसं नाही म्हणता का? तुम्ही आता म्हणता की मिनरल मिक्सचर ते सगळं केमिकल मध्ये, आता तुमचं फक्त पूर्णपणे ऑर्गॅनिक मध्ये आणि वैदिक, ऑर्गॅनिक पण नव्हे वैदिक मध्ये, वैदिक 28 प्रकारच्या जडीबुटी मिळाल्यामुळे वनस्पती। आणि पहिला मी काय करत होतो, मक्का आटा ते जास्त थोडं आम्हाला प्रमाण वाढवून घालायला लागलं, ते पण आता थोडं कमी करून त्यात पण म्हणजे वाचतंय थोडं। म्हणजे तुम्ही भरड्यामध्ये कमी केलं? भरड्यामध्ये पण आम्ही वैरणीमध्ये गोळी पण खाई तेवढी ठेवली आणि फक्त जे मक्का आणि आटा घालत होतं त्यात पण आम्ही थोडं रिव्हर्स मध्ये आलो, कमी केलोय थोडा। पहिला जेवढा त्या दुधाच्या मनाने तेवढं घालायला लागत होतं, भरडा घालत होता तेवढा आता एवढा नाही घालत, तर तरी पण आमचं दूध टिकून आहे, म्हणजे खर्च कमी झालाय, खर्च कमी झाला सगळ्यात महत्त्वाचं। 60 रुपये तुमचा जर खर्च येत असला दिवसाला मिल्क चार्जेस एका काय माझा, तर तिच्या मागे जर 300 रुपये मिळत असतील, 60 आणि 100 रुपये खर्च करायला काय अडचण नाही, 200 रुपये तर आपल्याला राहतील काय नाही। कोण विचार करायला पाहिजे? शेतकऱ्यांना विचार करायला पाहिजे। कधी विचार कराल तो? वापरल्या म्हणजे तुम्ही प्रॉपर? आम्ही पण विश्वास ठेवत नव्हतो। बरोबर आहे, बरोबर। आम्ही पहिला परत मी तुमचे ते ह्याचं सॉइलचं तुमचं व्हिडिओ इंस्टाग्रामला सगळे व्हिडिओ बघितलो, असं शेतात बसलो व्हिडिओ बघितलो सगळे, ते व्हिडिओ बघून परत मी हे वापरलो 2 गैरांसाठी मागून पेशली। 2 गैरांसाठी रिझल्ट आल्यावर मग बाकीच्या सगळ्यासनी आता कसं येतील तसं सगळ्यासनी चालू करायला लागलो। आता सगळ्या गैरांसला चालू करा, सगळ्या गैरांसनी चालू करा। आणि तुम्ही म्हणत होता ह्या वेतालाच विकायचं, आता तुम्हीच म्हणालाय तुमच्या तोंडनं फक्त 15 दिवस वापरून की परत 2 वेता अजून याला ठेवणार आहे, ठेवू शकतो आणि अडचण नाही। आता बघा, आता कसं त्याची तब्येत पण म्हणजे पहिल्यापेक्षा जशी त्यापेक्षा सुधारा लागल्या। बघा जरा सोडा पहिला वेल्यावर पूर्ण वीक होती, चालू केलंय बघा आता, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा झाली अगोदरच्या पेक्षा वाटतंय का? सातवे त्याची काय असं बघा कसे चालले घोड्यासारखे, दुसऱ्या किती जोरात केलेले बघा किती जबरदस्त आहे। परत तिथं गाभण पण आहे, परत तिथं दूध आता 8-8.5 लिटर झाले परत टायमाला, 6:30 झालं म्हणजे 2.5 लिटर एका टायमाला, 2-2.5 लिटर तर फरक पडला, 2 लिटर तर मी गॅरंटी देऊ शकतो एका वेळेला म्हणजे एका टायमाला म्हणजे 4 लिटर दूध वाटले, 4 लिटर दूध वाढलं म्हणजे 36 रुपये वाढले, त्यामुळे आम्हाला 60 रुपये खर्च करायला काही, 7 रुपये तुम्ही मिनरल मिक्सरला तेवढं वापरत होतो, 40 रुपये पहिले इतनी धट्टी कट्टी थी क्या? वो पहले इतनी धट्टी कट्टी थी, थोड़ा कमजोर थी, कमजोर थी, अभी कैसे हो गए? अभी जरा ठीक है, ठीक हो गए। 15 दिन में आप इतने इसमें गोटे पे मिनरल मिक्सर पहले यूज करते थे ना? हाँ, करते उसमें नहीं, इसमें क्या बदलाव है? दोनों में फर्क बहुत क्या? कितना है? बहुत का फर्क, मिलन में जैसे क्या होता नहीं था, कुछ नहीं फर्क पड़ा, कुछ फर्क नहीं पड़ा, ऐसे ही यूज कर रहे हैं, ऐसे फोकट में चल रहा है, फोकट में चल रहा था, फोकट में पैसा खाली नेट मिल जाता था। हाँ, अभी अभी कैसा? अभी फोकट चालू किया हूँ ना। हाँ, मिल्क चार्जर, मिल्क चार्जर जो चालू किया हूँ, हाँ एकदम सुपर जैसा काम करता है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। जो गोटे वाले है ना उसको आप क्या राय देंगे? गोटे वाले को तो कहता है मिलन में छोड़ के ये डालो ना तुम, हाँ खुराक भी कम हो जाएगा, हाँ और कम खर्चा में तुमको इनकम ज्यादा आएगा, हाँ और
कम खर्च में चारा भी कम खुराक भी कम सब कम, कम दाम में ज्यादा कम, ज्यादा कम ज्यादा पैसा आएगा ना। हाँ भैया को थोड़ी दे देगा कोई मालिक। बराबर है बराबर, मालिक का फायदा है ना इसमें, मालिक का बहुत फायदा है और भैया को नुकसान है, नुकसान है लेकिन आपका टेंशन कम हुआ ना। कैसे? इसको दवा दे दो, उसको दवा दे दो, उसका ये टेंशन उसका ये टेंशन, वो तो है। आप फ्री हो गए अभी? फ्री हो गए। हाँ दिन भर फ्री होता है, आराम से सो जाएंगे आप। हाँ दिन भर सोनेगा अभी। अभी पहले चिल्लाता था चारा बीरा के लिए, अभी नहीं चिल्लाता है कोई, शांत है अभी, शांत है। अभी कम भी चारा पड़ेगा फिर भी नहीं चिल्लाएगा, आराम से शांति। उसका जो शांत नहीं था, उसका जो पेट है ना वो शांत नहीं बैठता थे, बराबर। उसका जो गोबर है ना, उसका पहला गोबर कैसा आता था? पहले से भी गोबर सुधार है, पहले से सुधार है, थोड़ा थोड़ा चारा आता था पहले। हाँ अभी पतला आता था पहला, अभी जो ये जो देखो ये जो गोबर है ना कितना गाढ़ा गया, ये देखो। अच्छा हो गया ना गोबर, फ्रेश अभी फ्रेश आ गया। ये जो अभी गोबर देखते है असन होते गोवा दी नहीं हाँ पोटी कशा आई पाई पोटी एकदम कश घट्टा वाटते पहिल्यांदा वापरणार असाल तर एक दोन गायरांचा ट्रायल घ्या तुम्ही, त्या गायरांचं स्पेशल दूध काढून एक चार दिवस मोजा, म्हणजे आठवडाभर तुम्ही कसं नाही लगेच कुठल्या ह्याचा रिझल्ट दाखवत नाही, तुम्ही थोड्या दिवस मोजा ते दूध, त्याचं फॅट असेल तुम्ही स्पेशली डेअरी म्हणजे पहिलंच जे तुमचं रेकॉर्ड आहे आणि आत्ताचं रेकॉर्ड तुम्ही चेक करा आणि मग तुम्ही अनालिसिस जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही, आपल्याला काही कळत नाही, बरोबर सर। आणि तुम्ही आपले गोठा एवढा मोठा आहे का नाही, तुम्ही किती वर्षाला दुग्ध व्यवसाय करता साहेब? आता 11 वर्ष। 11 वर्ष करता का नाही? तुम्ही 11 वर्षात खरं आम्हाला म्हणजे फॅट एस एन एफ म्हणजे एलेल्या गैरांचं सांगतो तुम्हाला, मी स्पेशली 4-1-4-2 एस एन फॅट लागते आणि 8-7-8-8 एस एन एफ आहे। अगोदर अगोदर मी एलेली गैरांचं सांगतो तुम्हाला 3-7-3-7-3-8 लागत होतो, सरासरी 3-3-4 पॉईंटचा फरक पडलाय, तिथंच 3-4 पॉईंटला मला 30 पैसे पर पॉईंट न धरला असा तर 1-1.5 रुपये वाढते तिथं जागेवर। टोटल दूध किती आहे डेली? टोटल माझं आता एक टायमाला 90 लिटर आहे अजून, आता म्हणजे कसं झालं वेल्यांचं अजून वेल्याला गैरांचं अजून रुटीन लागलं नाही आहे, त्याचं वाढत वाढत चाललंय टप्प्याटप्प्याने वाढत। आज माझे आता आज येऊन आता 7वा दिवस आहे एका गाईचा, ते त्या मिल्कचर्च त्या गाईला चालू आहे, तुझं आता 10 लिटर वर दूध गेलंय टायमाला, 20 लिटर वर दूध आहे तिला वेल्याला दिवसापासून चालू आहे। सर बब्यासीच झालता एक 8 दिवसाने माझं, बरं गाय पूर्णपणे वीक झालती, लाल होत होत ती, शेण लाल टाकालती, इंजेक्शन दिलं सगळं सलाईन केलं तर त्याचं कंट्रोल मध्ये होईन झालतं। बब्यासीस म्हणजे काय होत? बब्यासीस म्हणजे कसं होते पूर्णपणे गाय वीक होत्या बसत्या गाई आणि लाल लघवी त्याची लघवी पूर्णपणे असं रक्तागत लाल टाकते होत्या आणि शेण पण असं लाल टाकालती, बरं आम्ही डॉक्टरांचं पण हे केलं आणि एक ना सर असं विचारून त्यांनी 2 दिवसातून 2 टाईम सकाळी 2 सेकंड संध्याकाळी 2 सेकंड म्हणून पाण्यातून पाजलं त्याला। मग डॉक्टर तुम्हाला काय म्हणतो ते अगोदर? माझ्या एक गोट्यात एकदा गाई म्हणजे एक्सपायर झाल्या लाल मोतो कव्हर झालं होतं सरासरी, आमचा एकदा हेडी पण आहे तो पण म्हणला की बाबा तुमची गाई मला शक्यता कमी आहे म्हणला, गाई वाचायची शक्यता कमी दूध आमचं सांगतो मला ती आजारी पडल्यामुळे ती पूर्णपणे वीक झाल्यावर 9-10 वर डायरेक्ट 1/2 पाऊण लिटर वर दूध आलं, 1/2 पाऊण लिटर वर। तुम्ही 8 दिवस झालं तिला म्हणजे खरं कंटिन्यू चालू आहे आता तिला, पण तिथं आता दूध 3.5-4 लिटर टायमाला गेलंय गेलंय आणि ते बब्यासीस कमी झालं, बब्यासीस पूर्णपणे कमी झालं, पूर्णपणे काय आता फ्रेश आहे दिसतंय की आता, नाहीतर तुम्हाला डॉक्टर म्हटलेच होते। म्हणजे कसं माहितीये काय तिथं वाचायचे चान्सेस झालं तर कव्हर होत आहे सहजासहजी कव्हर, म्हणजे एवढ्या 8 दिवसात फक्त 8 दिवसात कव्हर झालं, 8 दिवसात कव्हर झालं, डॉक्टरला कव्हर झालं असतं का? नाही होत आहे खरं, शक्यता 8 दिवसात एवढं कव्हरेज मिळालं असतं, नाही आता पूर्णपणे फिरत्या ओपन मध्ये सोडतोय। समजा तुम्ही केमिकलचा वापरला असता, डॉक्टरचा सल्ला घेतला असता, कदाचित वाचलं पण असतं, पण एवढ्या लवकर कव्हर नाही झालं, आणि तुम्हाला खर्च किती आला असता? खर्च भरपूर आला असता, माझं फक्त सांगतो तुम्हाला ह्याला तेच आलाय, फक्त इंजेक्शनला येऊन मिळून 500 रुपये खर्च केलोय काय, आणि फक्त एकदा सलाईनला उडले ते 500 रुपये
1,95,000 गाई आहे त्या रेटच्या मानाने, वाढलेल्या रेटच्या मानाने. म्हणजे तुमचं त्या मिल्क चार्ज किती खर्च केला चालू त्याच्या? खर्चशे 500 रुपये मिल्क चार्ज खर्च. आता तुम्ही काम करायला 3 टाइम वापरा, 200 ग्रॅम कौरोस तरी अर्धा दिवस, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट आता आधी गै दिसतंय. बघा किती फरक झाले. दिवसाला 500 ग्रॅम आता गेले गेला, 2-2 टायमाला 2-2 ग्रॅम वापरले पाण्यात, सल्ला दिल्यामुळे वापरला पाण्यात ना घातलं, सगळं घातलं, सगळं व्यवस्थित झाले. आता काही आता लागले रुटीन चांगलं, आता रुटीन लागलं, आता टायमाला साठी गेले. असं वाढत वाढत थोडं थोडं वाढत वाढत जाईल ते पूर्ण संपलंच होतं, पूर्ण संपलंच होत. तरी आपल्याला एवढं फरक पडला, गाय बाद झाला नाही, गाय बाद झाली, परत रिवर्स झाली, रिकवर झाली. खाली 10 मिनट के काम था उसका, 10 मिनट खाली 10 मिनट ये लोगों का नहीं रहते ना, गाय मर जाता उसका, मर जाता. जैसा पोजिशन था आपल्याला थरथर आलती, वही होता है बाबा सिर में जगभर को वही होता है. कब किया ना गया, कोई डॉक्टर नहीं बताया. जस कापत्यात की नाही, असं कापाल तो संपतो मला कापाल मस्त केलं, जाळ केलं तो सगळं जलतो. ते मी ह्यानाला विचारलो पाजलं चालते का, ह्यानाला विचारावं यांच्या समोर केले वडिलांनी पाजला, पाजा म्हणजे पाजलो त्याचा पूर्णपणे कव्हर अप मध्ये लगेच कव्हर झाले. 8 दिवसात आपल्याला कव्हर झाले आहे. तिला आता आत पण बांधत नाही आहे, तिला फक्त वयाने खायला भरडा खायला आत होते. पाकिट फॅमिला आणि झिंच्या बरोबर सगळ्यात बाहेर सोडतो. ही बारा मिळ जायगा 4.5 खाट 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 खायगा, हवा एकदम पाणी पिया, खाट तुम सब बाहेर सब शांत हो गए. सब शांत मेरे की बात सुबह 5 बजे जाए. त्यांनी सांगितलेली 1-2 पहिला ट्रायल करा तुम्हाला, म्हणजे जे वीक वाटतात किती हित पण होती. एक आजारी पडलेली तिचं पण दूध म्हणजे रिवर्स आलतं, पण तिला टेम्परेचर आलतं सारखं 2-3 दिवस सारखं. तिला इंजेक्शन दिलं, कव्हर अप झाली, तर तिचं दूध वाढेल झालं. तिला घातलं आता ती पण सांगतो तुम्हाला, 1-2 लिटर वर आलती, म्हणजे 8-9 लिटर वर म्हणजे ती काबण आहे. 8 लिटर वर होती टायमाला, ती 2 लिटर वर आली. तिला टेम्परेचर सरळ 3-4 दिवस टेम्परेचर होत, मग तिला ते कव्हर अप झालं टेम्परेचर. परत तिला हे केलं, तिला आता म्हणजे कंटिन्यू चालू आहे. तिचं पण आता 5-5.5 लिटर टायमाला गेले आता, तिचं पण 8 दिवस. असं नाही आहे की बाबा रिझल्ट नाही आणि असं नाही आहे, कोण सांगितलं म्हणताना आम्ही वापरतोय, तुम्ही सांगितलं म्हणताना आम्ही इथं मुलाखत केलं, असं नाही आहे. अनुभव आहे म्हणतात ते सांगायला होते. तुम्हाला मार्गदर्शन कोणी केले? मार्गदर्शक सर. नमस्ते, तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. ज्ञानेश्वर विष्णुपोळ, कंपोस्ट मल्यावडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपलं रामनगर फाट्यावरती दुर्वाग्रह शॉप आहे. तुमचा फोन नंबर 82081 87733. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. धन्यवाद सर.